क्लास 9 प्रैक्टिस 4.4 मतलब क्वेश्चन नंबर 4 पांच अलावा क्वेश्चन दिलाए इफ x अपॉन 3x माइनस y माइनस z इक्वल टू y अपॉन 3y माइनस z माइनस x इक्वल टू z अपॉन 3z माइनस x माइनस y एंड x प्लस y प्लस z नॉट इक्वल टू 0 या तिघांची बेरीज 0 तर येणार नाही ओके देन शो दैट द वैल्यू ऑफ ईच रेशो इज इक्वल टू 1 तर आपल्याला शो करायचे की ह्या सगळ्या रेशोची वैल्यू ही 1 येणार आहे ओके तर आपण दिलेले जे रेशो आहे ते खाली घेऊया आपल्याला रेशो दिलाय x अपॉन 3x माइनस y माइनस z इक्वल टू y अपॉन 3y माइनस z माइनस x इक्वल टू z अपॉन 3z माइनस x माइनस y ओके तर आपण थेरम ऑफ इक्वल रेशो वापरून ह्या सगळ्या रेशोची आपण बेरीज करू शकतो ओके तर बघा बाय थेरम ऑफ इक्वल रेशो पहिला रेशो दिलाय तुम्हाला x प्लस y प्लस z डिवाइडेड बाय आहे 3x माइनस y माइनस z प्लस 3y माइनस z माइनस x आणि थर्ड रेशो आहे प्लस 3z माइनस x माइनस y हे बघा जे तीन रेशो होते त्यांच्या न्यूमरेटरची बेरीज केली आणि छेदाची सुद्धा बेरीज केली प्रत्येकाची ओके तर बघा ह्या ठिकाणी हा 3x आणि नंतर ही x टर्म आहे 1 अजून x टर्म ही 1 2 ओके म्हणजे हे काय मिळणार आहे x प्लस y प्लस z वरती साइड अशा असेच राहील आणि हा 3x ह्याच्यामधून हा x आणि हा x म्हणजे हा येतो मायनस 2x आणि दुसऱ्या वेळेस आहे प्लस मध्ये 3y तेव्हा हे कटलं x आणि हे कटलं आता दुसऱ्या वेळेस आहे 3y आणि ह्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं मायनस y आणि हा मायनस y म्हणजे मायनस 2y आणि तिसरी टर्म आहे ती म्हणजे आहे 3z प्लस 3z आता 3z मधून सबट्रॅक्ट करायचं हा एक मायनस z आणि या ठिकाणचा एक मायनस z म्हणजे मायनस 2z आता स्वागत काय भेटतं बघा x प्लस y प्लस z डिवाइडेड बाय 3x मधून 2x गेला राहिला x प्लस 3y मधून 2y गेला राहिला y प्लस 3z मधून z गेला राहिला z हे बघा वरचा नंबर आणि खालचा नंबर सेम आहे आणि ह्याचा आंसर येतो तुमचा 1 ओके तर आपण शो केले की ह्या रेशो बरोबर इक्वल आहे 1 ओके हे इक्वल 1 ह्या सगळ्यांचं मिळून आलं किंवा ह्या 1 ला आपण सेपरेटली ह्याच्या इक्वल मध्ये लिहिलं तरी पण चालतंय ओके